शेतीपूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावं या उद्देशानं राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या महादूत प्रकल्पासाठी जिल्ह्यातल्या 114 गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये दूध संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती अकोला जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ विजय भोजने यांनी दिली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातल्या कुरुम, जांबडी, खिनाखिनी या गावातून दूध संकलनाला सुरुवात झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या 7 पंचायत समित्या अंतर्गत येणाऱ्या 54 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प राबवला जात आहे. पशुधनाची उत्पादन क्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध करणे, संतुलित आहारावर मार्गदर्शन आणि पशुधन वाढीच्या दृष्टीनं या प्रकल्पात प्रयत्न केले जाणार आहेत असंही भोजने यांनी सांगितलं. मराठवाडा दूध प्रकल्पाअंतर्गत आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामधील 114 गावांची निवड झालेली आहे आणि ही 114 गावं आपल्या जिल्ह्यातील 154 पशुवैद्यकीय संस्थांच्या अंतर्गत ही राहणार आहेत. त्यांचं जे इव्हॅल्युएशन आहे, कार्याची काम करण्याची ज्या संस्थेकडून जी कामं करून घ्यायची आहे त्या गावांमध्ये ती हे 54 संस्था हे कार्यरत राहणार. महादूध प्रकल्पाअंतर्गत दानापूर येथे दूध संकलन केंद्र लवकरच सुरू होणार आहे. त्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने जनजागृती करून शेतकऱ्यांना भेटी देऊन जनजागृती व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवंदित्व शिबिर व लसीकरणाचे महत्वसुद्धा शेतकऱ्यांना सांगण्यात येते व दरवेळेस या ठिकाणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येते. अंतर्गत निर्माण होणाऱ्या दूध संकलन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल. शिवाय डिजिटल पद्धतीनं पैसे रोज दुग्ध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे या व्यवसायासह शेतकऱ्यालाही उभारी मिळणार आहे. तर वैरण विकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीच्या शेतीवर केल्या जाणाऱ्या बहुवार्षिक वैरण लागवडीसाठी अनुदानही दिलं जाणार आहे. तसंच 9,16,000 कोंबांचीही लागवड केल्यामुळे हिरव्या चाराचाही प्रश्न सुटणार आहे.